नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10:30 सुमारास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा मार्केट बंद करून काँग्रेस पक्षाने आंदोलन केले। सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड इथं प्रवेशद्वारासमोरून सर्व शेतकरी 10:30 सुमारास चांदवड इथं पेट्रोल पंप चौफुली मुंबई आग्रा महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। याप्रसंगी कांद्याला 3,000 रुपये हमीभाव द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या सर्व मागण्यांसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी या आंदोलन प्रसंगी बोलत होते। या प्रसंगी रहदारी बंद असल्यानं वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या। त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही तरी आम्ही यानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असं माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी म्हटलं। या आंदोलनाचे तहसीलदार कार्यालयामधील मंडल अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले। गेल्या 7-8 दिवसापासून सातत्यानं कांद्याचे बाजार हे पडतायत। मागच्या आठवड्यामध्ये 1200 ते 1500 रुपये क्विंटल विकणारा कांदा आज 500 ते 600 रुपये क्विंटल विकतोय। शेतकऱ्याला एक क्विंटल कांदा पिकवायला साधारण 1500 रुपये खर्च येतोय आणि देशाच्या पंतप्रधानांनी 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं, हम किसानों की आमदनी दुगनी कर देंगे, और जिसका खाते है ना अंगूर पैच और कपास हमारे गुजरात में आती है, जिसका खाता है उसमें उसका ध्यान रखना चाहिए, असं ते म्हणाले होते। माझा पंतप्रधानांना हात जोडून विनंती है, आपल्या तालुक्याचे आमदार असतील, आपल्या तालुक्याच्या किंवा आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राज्यमंत्री भारतीसाहेब पवार असतील, या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घाला। अडलेल्या शेतकऱ्याला कमीत कमी 3,000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे। मोदीजींच्या सांगण्यानुसार, तुम्ही हे नेहमी म्हणतात भाजपवाले, मोदी है तो मुमकिन है, तुम्हा आता जर मुमकिन है तर या शेतकऱ्यांना 3,000 रुपये क्विंटलचा भाव द्या, आणि जर तुम्ही भाव दिला तरच तुमचा शब्द खरा ठरेल, अन्यथा तुम्ही शेतकऱ्यांना फसवला असं होणार आहे। ही माझी भावना आहे सगळ्या शेतकऱ्यांची, बरोबर की नाही? सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे। आणि म्हणून आज सकाळी शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार आम्ही हायवेवर बसलो। 10-15 मिनिट रस्त्यावर बसल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला विनंती केली की तुम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये करा, आम्ही तुमचं निवेदन घेतो, वरिष्ठांना कळवतो, तीव्र भावना कळवतो।